नमस्कार, मी संतोष नवले. मी गोदरेज कंपनीत काम करतो आणि गोदरेज अँड बॉईज श्रमिक संघच्या माध्यमातून जे करिअर गायडन्ससाठी जे आम्ही निवड केलेली होती ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून DMIT टेस्टची, तर त्या संदर्भातल्या काही प्रश्न होते, उत्तर होते, ते सेमिनारमधनं आमचे क्लिअर झाले. आणि क्लिअर झाल्यानंतर आम्ही DMIT टेस्ट करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मी ओम जो माझा मुलगा आहे जो इयत्ता 9वीत शिकत आहे तर त्याची DMIT टेस्ट करण्याचं ठरवलं. तर पहिले थोडेसे मलाही प्रश्न होते, त्यालाही असतीलच, पण मग माझे प्रश्न मी जेव्हा राज सरांना विचारलं की सर कोणत्या कोणत्या असे जे प्रश्न आहेत, मला थोडंसं कन्फ्युजन आहे करू की नको, तर ते म्हटले एकदा करून तर बघ, म्हणजे तुम्हाला अंदाज आला तर तुम्ही ओके, नाही तर तुम्हाला रिझल्ट कळेलच तुम्हाला काय होतं, रिझल्टवर तुम्ही विश्वास ठेवू शकता मी दिलेल्या रिझल्टवर. तर त्याप्रमाणे आम्ही अपूर्वा मॅडमच्या माध्यमातून राज सरांना भेटलेलोच होतो, तर अपूर्वा मॅडमशी पण मी बोलून घेतलं कारण की त्यांचे रिलेशन आमचे जवळचे होते. तर त्यांना मेन गोष्ट विचारलं की हे DMIT टेस्ट मतलब म्हणजे असं फॉर्मॅलिटीज किंवा काही सिस्टमच्या माध्यमातून नाही आहे ना, तर काय करू. मग ते म्हटलं एकदा ट्राय करायला काय हरकत, आपण सर्व गोष्टी ट्राय करतो, मग त्या उद्देशाने आम्ही ट्राय केलं ॲक्च्युली. तर मग ओमची टेस्ट घेतली, मग त्यांनी एक रिपोर्ट केला, मग तेव्हा राज सरांचा एक टाईम स्लॉट मिळाला की या टाईमला आम्ही काउन्सिलिंग करायला येणार आहोत तर चालेल का. मग त्या पण गोष्टी आम्ही या बघितल्या आणि एकदा ठरल्यानंतर काउन्सिलिंग झालेलं, काउन्सिलिंग होताना ज्या 5-6 गोष्टी होत्या त्या त्यांना माहीत नव्हत्या नॉर्मली, पुढे आम्हालाही माहीत नाही आहे फ्युचर कसं असेल, पण 5 आम्हाला माहिती होत्या, त्या मॅच करण्याच्या ह्याच्यात आम्ही बघितलं तर त्या हुबेहूब मॅच झाल्या. म्हणजे 100% मॅचच्या ह्याच्यात आम्हाला त्याचा 95-90% मॅचिंग झालेलं आहे. तर आम्ही नक्की होप्स ठेवू शकतो की फ्युचरही मॅच होऊ शकतं ह्या आम्हाला आशा आहेत, त्या उद्देशाने आम्ही त्याच्याकडे बघतोय. कारण की 5 तर आपल्याला माहिती होता, त्याचा रिझल्ट माहिती होता, पण नक्की ज्या गोष्टी आम्हाला त्यांनी गायडन्स केला आहे त्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि याचा आम्हाला बेसिकली फायदा आमच्या फॅमिलीला असं होणार की होममध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि आम्हालाही ज्या गोष्टी आम्हाला त्याच्यात बघायच्या आहेत त्या बघण्याचा दृष्टिकोन आम्ही चेंज करू शकतो किंवा लादणार नाही आम्ही त्याच्यावर. तर हा आम्हाला एक त्याच्यातनं चांगला बेनिफिट येईल आणि हॅपी फॅमिलीच्या दृष्टीने आम्ही फक्त एज्युकेटेड म्हणण्यापेक्षा हॅपी फॅमिली आम्हाला चांगली आहे, तर आम्ही त्या उद्देशाने बघतोय. आणि चांगली गोष्ट आहे की अपूर्वा मॅडम आणि जे राज सर जे करत आहेत तर एक चांगलं करिअर गायडन्स मुलांना मिळेल आणि याच्यानं नक्कीच त्यांना एक बर्डनवालं करिअर नाही मिळणार, एक हॅपीली करिअर पण ते चूज करू शकतील ह्या माध्यमातून. आणि ही टेस्ट जी गोदरेज अँड बॉईज श्रमिक संघाच्या माध्यमातून केली गेली तर ही खरंच कामगारांसाठी एक चांगली टेस्ट मी म्हणू शकेल. आणि हा पण आम्हाला एक गायडन्स युनियनच्या माध्यमातून मिळाला हे आम्ही नक्कीच त्यांचे आभारी आहोत. थँक्यू. मॅम, तुमचा काय एक्सपिरियन्स? तुम्ही सांगितलं, राज सरांनी जसं सांगितलं, जसे रिपोर्ट आले ते आम्हाला अगदी हुबेहूब, म्हणजे 50-60% तर नक्कीच ओमचं जे बिहेवियर आहे त्याच्यानुसार ते आम्हाला मिळालं आणि नक्कीच पुढे जाऊन आम्हाला त्याचा फायदा होईल. आणि त्यांनी आम्हाला करिअरविषयी जे गायडन्स केले त्यामध्ये आम्ही जाऊन नक्कीच पुढे जाऊन आम्हाला त्याचा उपयोग होईल आणि ज्या काही कमी आहेत त्या आम्ही नक्कीच त्याचा प्रयत्न करू की ओमला व्यवस्थित, ओम पण त्याचं हे करेल की पुढे जाऊन की आपण ज्या चुका करतोय त्या पुढे जाऊन होणार नाहीत. थँक्यू. ओम, तुमचं काय मत आहे? राज सरांनी मला काउन्सिलिंग करण्याच्या आधी आणि नंतर पण सांगितलेलं की आई वडिलांच्या संमतीने सगळे निर्णय घ्यायचे ते मी इम्प्लिमेंट करेल, जे पण काय काउन्सिलिंगमध्ये सांगितलेलं ते मी फ्युचर लाईफमध्ये इम्प्लिमेंट करेल. ओके, सो तुम्हाला हे काउन्सिलिंगमधले जे मुद्दे आहेत ते पटले का? ओके, तुम्ही रिकमेंडेड कराल का ही टेस्ट लोकांनी केली पाहिजे? नक्कीच. ओके, का केली पाहिजे सर मॅडम? कारण की फ्युचर क्लिअर होईल, आपल्याला फ्युचरमध्ये काय होईल ते माहीत नसतं, पण आपल्याला त्याची एक रफ आयडिया आल्यावर आपण ते प्रेडिक्ट करून त्या आउटलाईननी पुढे जाऊ शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.